त्यानंतर मग उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यावर एक हे साधारण 22 मध्ये जूनच्या सुमाराला एकदम असा मोठा उद्रेक झाला आणि त्याच्यामधून 40 आमदार शिवसेना पक्षामधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र स्वतःसोबत तयार केला. तर त्यावेळेला हे खरं तर अविश्वसनीय वाटत होतं की असं कसं होऊ शकतं असंही वाटत होतं काही काळ, 3-4 महिने 6 महिने. मला तर वाटत होतं की आज ना उद्या यांना सगळ्यांना लक्षात येईल आणि ते पक्षात परत येतील, जसं राणेंच्या काळात झालं किंवा परत निवडणुका होतील. इतके दिवस कोर्टामध्ये जाईल गोष्टी याचं वाटत नव्हतं. दुसरं महत्त्वाचं असं वाटत होतं की राज ठाकरेंनी सोडल्यावर सुद्धा पक्षाच्या मध्ये काही प्रमाणामध्ये चर्चा झाली होती की आपली कार्यपद्धती कशी असली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. राणेंच्या नंतर तर पोटनिवडणुका झाल्या, त्यामुळे प्रत्येक पोटनिवडणुकीमध्ये लोकांच्या समोर कस लावणं भाग पडलं. पण जसजसे जिल्हा स्तरावरचे लोक मोठ्या प्रमाणात जायला लागले त्यावेळेला थोडंसं मला आश्चर्य वाटलं, कारण आंबेडकरी चळवळीमध्ये मला याचा अनुभव होता की मोठ्या प्रमाणात समाज जो आहे तो असे युनिटच्या युनिट निघून जातात. मला असं निदर्शनाला आलं की तिथे जसं होतं की युनिटच्या बरोबर जो कार्यकर्ता आहे तो हळूहळू आधी निष्क्रिय होतो, त्याला दैनंदिन कार्यक्रम काही राहत नाही, बराचसा वेळ पेपरच्या बातम्या वाचणं आणि कोणी आलं गेलं मदतीसाठी तर त्यांना मदत करणं, ते कोणी आलं नाही तर तसंच थांबणं कारण कार्यालय नसतात. अशा पद्धतीने कुठेतरी शिवसेना मुळापासून कुठेतरी एक अस्तित्वहीन होत चालली असं मला जाणवायला लागलं. आणि याला विधान करते अस्तित्वहीन होत चालली असं वाटायला लागलं तुम्हाला, असं वाटायला लागलं कारण एवढा बदल झाला एक वर्ष. बदल म्हणजे महत्वाचं असं झालं की रोजचा दैनंदिन कार्यक्रम नाही, रोजचा कार्यक्रम आपल्याला कुठल्या जिल्ह्यातून बोलावतील मुंबईत शिवसेना भवनला तिथे जाणं आणि परत येणं. दुसरं, बऱ्याचशा लोकांना ही माहिती कळायची नाही की नक्की काय चाललंय, वर्तमानपत्रातून ज्या भूमिका येतील त्या कळायच्या. अशा वेळेला आपण आता काय करायचं, आपलं स्थान काय असणार आहे या सगळ्यामध्ये, आणि आपल्याला जी निष्ठा आहे बाळासाहेबांच्या वरती आहे निष्ठा, पक्षाच्यावर निष्ठा आहे, कोर्टात निकाल काय लागेले माहीत नाही आहे. पण शेवटी कार्यकर्त्याला दैनंदिन लोक प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येतात, आम्हाला खतं मिळाली नाहीत, आम्हाला हॉस्पिटलला बिल कमी करत नाही आहेत, आम्हाला मुलांच्या ॲडमिशनचा प्रश्न आहे. अशा वेळेला काही कार्यकर्ते 25-30% कार्यकर्ते करत होते काम, पण बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी त्यांचं लक्ष संपूर्णपणाने वाहिन्यांवर काय चाललंय आणि त्याच्यामधलं सगळं फक्त राजकारण, आणि त्याची चर्चा फक्त शिवसेनेत नव्हे तर महाराष्ट्रभर सगळं राजकारण धुरळा उडायला लागला. अक्षरशः धुरळा मीडियावरचा जो आहे तो म्हणजेच राजकारण, अशी एक गफलत सगळ्यांच्या मध्ये तयार झालेली मला दिसली. आणि तिथे मला असं वाटलं की तसंच आता हे आयुष्य 2 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष जर का चालत राहणार असेल तर खरोखर कार्यकर्त्यांना त्यांच्या श्रमशक्तीचा आपण दुरुपयोग होतोय. कार्यकर्त्यांनी जे जनतेसाठी काम करायला पाहिजे त्या कामाच्यासाठी कुठली दिशा मिळत नाही आहे. मी